बातमी आहे अतिक्रमण कारवाई अधिकारी व व्यापाऱ्यांच्या वादावादीची. पिंपरी कॅम्प मध्ये अतिक्रमण कारवाई सुरू असताना अतिक्रमण पथक व व्यापारी यांच्यामध्ये वादावादी झाली. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून शगुन चौकात आंदोलन सुरू केले. करता हे काय चोर लोक नाही, सगळे टॅक्स पेअर आहे. आता काय भूमिका असेल आपली? आता हे आपण जेव्हापर्यंत कमिशनर आपण येत नाही तेव्हापर्यंत आम्ही बंद घेऊ, नाही तर रस्ता रोकतो. कॉर्पोरेशन जे लोक आले होते, जे बाहेर जी कारवाई करायची होती पाथारीवाल्यांची, ते राहायला बाजूला. आणि जे दुकानदार व्यापारी बंधू होते, त्यांची जे डिस्प्ले होती, ते माल सगळे काढून घेऊन चालले होते. ते व्यापाऱ्यांनी विरोध केला तर त्यांना आत घुसून लई मारलेलं, हारणार केलेले. आणि जे नोकर होते, स्टाफ होतं, त्यांना पण लई मारलेलं आहे. ते व्यापाऱ्यांची व्यक्त आहे. ते जे पाथारी आले ते काही हप्ता देतात त्यांना, त्यांच्या विरोधात नाही आहे, ते व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई आहे. पाचशे हजार रुपये घेतात प्रत्येक महिन्याला. प्रत्येक महिना नाही, प्रत्येक दिवस त्यांचा चालू एवढा गोळा पैसे. जागा कॉर्पोरेशनची धंदा यांचा चालू आहे, अधिकारी लोकांचा. करणार ना आता सगळं निवेदन देणार आहे. आणि अगोदर पण तक्रार केलेली आहे त्यांचा, सारखं प्लॅस्टिकचा हे यांचा सगळं तेच चालू आहे. तर आम्ही स्वतःहून पत्र दिलेलं आहे कमिशनरला की तुम्ही कारवाई करा. कारवाईमध्ये आम्ही पण तुमचं सहयोग करू. पण एक चुकीचं आहे, दुकानच्या आतमध्ये माल असेल ते पण उचलणार आणि व्यापारी लोकांना पण मारणार, हे कुठली पद्धत आहे? तुम्ही कारवाई करायला आले अगोदर फुटपाथचा क्लिअर करा ना. दुकानच्या बाहेर स्टॉल थांबलेले, हातगाडी थांबलेले, त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्याकडून पैसे गोळा करतात आणि बाकी दुकानदाराला त्रास देतात. म्हणजे सगळे अधिकारी पण जेथून पैसे भेटतात त्यांना कारवाई करायचं नाही, ज्यांना पैसे नाही भेटले त्यांच्यावर कारवाई करा, असं पद्धत चाललेलं आहे. मी कमिशनला स्वतःहून पत्र दिलेलं आहे की दुकानदारवर कारवाई करा पाहिजे. तर त्यांच्या दुकानचं बाहेर आकर असेल तर 5,000 रुपये जुर्माना ठेवा, दंड घ्या त्यांच्याकडून. आणि हातगाडीवर वरून पण दंड घ्या. पण कुठलाही कारवाई होत नाही. आजचं डायरेक्ट त्यांनी मारहाण केलेली आहे.